बेल बटनवर क्लिक करा आणि नवीन येणाऱ्या व्हिडिओचे त्वरित नोटिफिकेशन मिळवा. नमस्कार मित्रहो, मराठा हिस्ट्री सोबतच आम्ही आता विरासत हे हिंदी चॅनल आणि हिस्टोरिओग्राफी हे इंग्लिश चॅनल आपल्यासमोर प्रस्तुत करत आहोत. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून आपण चॅनलला सबस्क्राईब करू शकाल. नेहमीप्रमाणे आपली साथ मिळेल ही अपेक्षा. धन्यवाद. छत्रपती संभाजी महाराजांची वादळी कारकीर्द 1689 साली शांत झाली. औरंगजेबाने शेख निजाम मुकर्रब खान याला पाठवून संभाजी महाराजांना कैद करून नेले. पुढे बहादूरगड इथे त्यांची मानहानीकारक धिंड काढून 11 मार्च रोजी वढूतुळापूर इथे त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. मराठी इतिहासातील हे पर्व अत्यंत करुणामय आहे. प्रत्येक मराठी हृदयात खोलवर रुजलेली ही एक जखम आहे. आज अपरिचित इतिहास या मालिकेत आपण पाहणार आहोत या घटनेविषयीचे पुरावे आणि त्यातून दिसणारा इतिहास. अपरिचित इतिहास भाग 25 मृत्युंजय अमावस्या पूर्वार्ध. विषयास सुरुवात करण्याआधी या संपूर्ण घटनेस कारणीभूत ठरणारी गोष्ट म्हणजे वतनवाद याची थोडक्यात माहिती घेऊया. वतन हा अरबी शब्द असून त्याचा मूळ अर्थ स्वदेश असा आहे. मध्ययुगात तो वृत्ती या शब्दाचा समानार्थी होता. दक्षिणेतील नाईक आणि पाळेगार लोकांनी आपल्या बाजूस येऊन मिळावे म्हणून बादशाने त्यांना स्वदेशात वतन रूपाने काही हक्क देऊ केले होते. काहींच्या मते ही वतनदार संस्था यापूर्वीचीही असू शकते. मध्ययुगात प्रत्येक गावाची अंतर्गत व्यवस्था किंवा कारभार पाहण्याचा पूर्ण अधिकार त्या गावातील लोकांकडे असायचा. ग्रामव्यवस्थेचा संबंध देशाच्या राजकारभाराशी थेटपणे नसायचा. त्यामुळे देशाच्या राज्यव्यवस्थेत किंवा राजसत्तेत फेरबदल झाला तरी त्यामुळे ग्रामव्यवस्थेला धक्का पोचत नसे. गावातर्फे राज्यकर्त्याला सरकार सारा म्हणून द्यायच्या वार्षिक उत्पन्नाचा हिस्सा एकदा दिला की प्रत्येक गाव आपल्यापुरते स्वतंत्र असायचं. या स्थानिक स्वराज्यातील न्याय जमीन महसूल वगैरे काम करणारे वंश परंपरागत असत. सामान्यत प्रत्येक गावात 12 प्रकारचे कामगार असत. त्यांनाच आपण 12 बलुतेदार म्हणून ओळखतो. या सर्व अधिकारांसाठी मध्ययुगात वतन हे अत्यंत महत्त्वाचे होते. 1661 साली शृंगारपूर परिसर स्वराज्यात सामील झाला तशी शिर्के मंडळी स्वराज्य सेवेत रुजू झाली. पुढे शिवाजी महाराज आणि शिर्के घराणे यांच्यात सोयरिकीही झाल्या. पिलाजीराव यांची मुलगी जीवबाई यांना आपण येसूबाई म्हणून ओळखतो यांचा विवाह शंभूराजे यांच्याशी तर पिलाजीरावांचा चिरंजीव गणोजीराव यांचा विवाह शिवाजी महाराजांच्या कन्या राजकुवरबाई यांच्याशी झाला होता. त्यावेळी सरकारात अनामत केलेले वतन हे शिर्केंनी परत मागितले. शिवाजी महाराजांनी त्यावेळी वतन तर द्यायचे आहेच पण मुलास मूल होईल तेव्हा त्याचा विचार असे सांगून तूर्त तो विषय पुढे ढकलला. कारण वतने सरकारात ठेवून स्वराज्य अभिवृद्धी व्हावी हे त्यांना अपेक्षित होतं. शिर्केंनीही तेव्हा ते मान्य केलं आणि पुढे 20 वर्ष ते स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले. 1682 सुमारास शिर्के यांनी पुन्हा वतनाचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी सूत्र कवी कलश यांच्या हाती होती. शिर्के यांचा शंभू छत्रपतींना पाठिंबा असूनही कान्होजी शिर्के हे मात्र यावेळी मुघलांना जाऊन मिळाले. दिवसेंदिवस कवी कलश यांचा प्रभाव वाढतच होता. खेळणा म्हणजेच विशाळगड आणि एकंदर शिरकाण परिसरात कवी कलश यांची ढवळाढवळ होते आहे आणि परगणा शिरक्यांचा असूनही सत्ता आणि निवाडे कवी कलश करत आहेत असे चित्र यावेळच्या उपलब्ध पुराव्यावरून आपल्याला दिसतं. कवी कलश यांना दूर केल्याशिवाय वतन प्रश्न सुटणार नाही याची खात्रीच जणू आता शिरक्यांना पटली. आणि अशी खात्री झाल्याने शिर्के कवी कलश याजवरी पारखे झाले अशी आपल्याला एक स्पष्ट नोंद मिळते. शिरकाण म्हणजे शिरक्यांच्या परिसरात कवी कलश यांचे आणि शिर्के यांचे मोठे युद्ध होऊन त्यात कवी कलश यांचा पराभव झाला. कवी कलश हे पळून खेळणा म्हणजे विशाळगडच्या किल्ल्यात लपून बसले. त्यांची सुटका करायला यावेळी रायगडहून कुमक घेऊन खुद्द शंभूराजे गेल्याच्या नोंदी मिळतात. शंभूराजांनी गणोजी शिर्के यांचा पराभव केला आणि कलश यांची सुटका केली आणि हा वाद आता विकोपाला गेला. शिर्के कुटुंबातील सगळेच लोक यावेळी विरोधात होते असं नाही. विठोजी शिर्के यांची भाऊजाई यांना कोतुळूक गावाचा मोकासा खुद्द शंभूराजांनी यावेळी दिला होता. परंतु त्यावर शिर्क्यांच्याच पागेने येऊन ठाण दिलं. अर्धे लोक आता उघडपणे विरोधात गेले होते.
शंभूराजांनी मदत करावी आणि इनाम सरकारात घेऊन व्यवस्था लावावी असे पत्र यावेळचे एक उपलब्ध आहे. शिरकाडात पाडळी गावचा खोत विठ्ठल नारायण नावाचा माणूस होता. त्याने यावेळी शिर्के यांचा पक्ष स्वीकारला, तर त्यावेळी त्याला कवी कलश यांनी पकडून विशाळगडला कैदेत नेऊन ठेवले. त्याची संपत्ती सर्व जप्त केली. असं एक एक प्रकरण वाढतच गेलं आणि अखेर 1688-89 गणोजी शिर्के हे कान्होजी यांच्या मध्यस्थीने मुघलांना जाऊन मिळाले. संभाजीराजांचा विरोध आणि त्याचवेळी येसुबाईंशी असलेले नाते यामुळे धाकटे शिवाजीराजे, म्हणजे पुढे ज्यांना आपण शाहूराजे म्हणून ओळखतो, त्यांच्या नावाने कारभार चालवावा म्हणून शंभूराजांना पकडून दिले असाही एक सूर बखरीतून आपल्याला दिसतो. परंतु ह्याला अजून अस्सल कागद मिळत नाही म्हणून सध्या कवी कलश आणि वतन प्रकरणामुळे शिर्के कुटुंबातील एक गणोजी शाखा आणि एक कान्होजी शाखा मुघलांना सामील झाली असे आपण म्हणूया. याचवेळी देवाजी आणि विठोजी शिर्के हे मात्र संभाजीराजांचे पक्षकार होते असे दिसते. हे सर्व प्रकरण सुरू असताना मुघलांना याची टाकोटाक खबर मिळत होती. मासिरी आलमगिरीमध्ये याची बारकाईने नोंद केलेली आपल्याला दिसते आणि या सर्व बेबनावाचा गैरफायदा घेत मुघलांनी शंभूराजांना संगमेश्वर मुक्कामी कैद केले. त्याच्या अस्सल नोंदी आता आपण पाहणार आहोत. संभाजी महाराजांना पकडल्यापासून त्यांचा अंत करण्यात येईपर्यंतच्या घटनांची माहिती वेगवेगळी आहे, त्यामुळे एकाच लेखकाच्या माहितीवर आपल्याला सर्वस्वी अवलंबून राहता येत नाही. आणि फार थोड्या लेखकांनी संभाजीराजे रायगडावर जायला का निघाले आणि वाटेत त्यांना संगमेश्वरला का मुक्काम करावा लागला याची माहिती दिली आहे. आणि ह्या कारणांमुळे कोणी काय लिहिलंय ते पाहून त्यावेळेच्या कागदपत्रातून जी माहिती मिळते त्याचा तुलनात्मक विचार करणं आपल्याला आवश्यक आहे. सुरुवात करूया मराठी साधनातून. जेधे शकावली, अनेक बखरी आणि काही उत्तरकालीन पत्रातून आपल्याला याविषयी माहिती मिळते. जेधे शकावलीतील पहिली नोंद आहे की 1610 विभावनाम संवत्सरे कार्तिक मासिक कवी कलश याजवरी सिरके पारखे झाले. कलश पळून खिळण्यावरी गेला तेच मासी संभाजीराजे रायगडाहून कलशाच्या मदतीस आले. समगे स्वारी सिरक्यासी युद्ध करून त्यास पळवून खिळण्यास आले. माघवद्य सप्तमी शुक्रवासरी संभाजीराजे व कवी कलश रायगडास जावयास संगमेश्वरास आले असता शेख निजाम दौड करून येऊन उभयतास जीवतच धरून नेले. वरकड लोक रायगडास गेले. ही जेधे शकावलीतील स्पष्ट नोंद. त्यानंतर येते चिटणीस बखर. शंभूराजे आणि शिर्के यांच्या भांडणाचा वृत्तांत चिटणीस बखरीत आलाय. त्यात उल्लेख मिळतो की घरी जप्ती पाठवली, घरे लुटली, जाळली, एक दोन शिर्के सापडले ते मारले, शिर्के जेथे असतील तितके मारावे अशी आज्ञा करून शिरकाण करविले. ते समय दौलतराव शिर्के, गणोजी व देवजी शिर्के वगैरे पळून सर्व शिर्के तितके कुटुंबसुद्धा हापसाणात गेले. चहूकडे चार जाऊन मोगलाईत जाऊन चाकऱ्या करू लागले. चिटणीस बखरीला जरी आज लोक पक्षपाती म्हणत असले तरी यात संभाजीराजांची जी मनस्थिती दाखवली आहे ती आपल्याला व्यवस्थित समजून येते. मुघल आलेत ही बातमी जेव्हा त्यांना समजली तेव्हाचा हा उतारा बघा. संभाजीराजे म्हणतायत की बाबा कुठे आहेत, म्हणजे कब्जी बाबा, त्यास बोलवा, का आले ते शोध करून त्यास पुढे जावयास सांगा. ऐसे म्हणतात तो दरवाजाजवळ येऊन पावले तेव्हा लोकांनी अद्यपि सावध व्हावे, आपणास पाठीशी बांधून काढून पन्हाळ्यास नेतो ऐसे बोलले असता न ऐकत तो जवळ 50 मात्र माणूस राहिले खासाच उठून दरवाजात आले. तो इलाची बेग याने पुढे होऊन धरले आणि कैद केले. कोणी हत्यार धरले त्यास त्याच वेळेस मारिले. कब्जी बाबासाही कैद करून पाचशा विजापूर प्रांत सर्व हस्तगत करून तेथील 500 किल्ल्यात कोंडून भोवती फौज ठेवून मोर्चे देऊन तुळापुरी मुक्कामास आले. या उतार्यावरून असं वाटतं की मुघल का आलेत, काही बोलाचालीसाठी आलेत का असे शंभूराजांना वाटले असावे आणि म्हणून कवी कलशांना सामोरे पाठवा अशी त्यांची आज्ञा होती असं दिसतंय. परंतु मुघल हे अटक करायलाच आले असल्याने त्यांनी ताबडतोब राजांना कैद केलं. त्याच्यातच पुढे असंही लिहिलंय की बाबांनी विचार सांगितला. मुघलांची जेव्हा फौज येते आहे हे जेव्हा संभाजी महाराजांना समजलं तेव्हा कवी कलशांनी सांगितलं की हे फौज आली याची काय मुजाक आहे, प्रयोगास प्रारंभ करून एका क्षणात नाश होय ऐसा करतो. म्हणजे कवी कलश हे काय जे तिथे पूजा अर्चा करत होते त्याचा प्रयोग करून ही फौज नष्ट करणार होते. शंभूराजे प्रत्यक्ष पकडले जाण्यापूर्वी मराठे आणि मुघल यांच्यात चकमकी झाल्या. या चकमकीच्या वेळी म्हाळूजी घोरपडे संभाजीराजांच्या मदतीस धावून गेले. कदाचित मुकर्रब खान कोल्हापूरहून राजांना पकडण्यासाठी निघाला हे कळल्यावरून म्हाळूजी पन्हाळ्याहून राजांच्या मदतीस गेले असतील, किंवा राजे पन्हाळ्याहून विशाळगडला जेव्हा गेले तेव्हाही ते त्यांच्या सोबत असतील. मुघल आणि मराठ्यांची जी चकमक उडाली त्यात शंभूराजांचे हे दुसरे सर्वबत स्वामींसाठी धारातीर्थी पडले.
घोरपड्यांच्या वंशावळीत या चकमकीसंबंधी उल्लेख आलेला आहे. तो काहीसा असा आहे. राजाराम साहेब रायगडी होते. नंतर संभाजी महाराज यांनी माळोजी घोरपडे यासी सरंजामी देऊन मुक्त्यारी सांगून सरनोबताची वस्त्रे दिली आणि किल्ले पन्हाळेस ठेवून आपण रायगडास गेले. पुढे राज्यात फौजा येऊन संभाजी महाराज मुलुक सर करीत होते. इतक्यात औरंगजेब पादशाह याची फौज चालून आली. सबब माळोजी घोरपडे महाराजांकडे संगमेश्वरास गेले. तेथे पादशाहकडील फौजेची व महाराजांची लढाई होऊन संभाजी महाराज यासी धरून नेले. त्या गर्दीत माळोजी बाबा घोरपडे ठार झाले. याच तऱ्हेचा मजकूर आपल्याला काव्य इतिहास संग्रहातील पत्र आणि यादीमध्ये देखील सापडतो. यानंतर 1771 सालचं प्रतिनिधींचं एक महिपतगडच्या सुभेदाराला लिहिलेलं पत्र मिळतं. त्यात शंभूराजे नावडी इथं पकडले गेले अशी एक नवीन माहिती आपल्याला मिळते. नावडी हे संगमेश्वरहून 2 मैल अंतरावर खाडीच्या दिशेने असलेलं गाव आहे. संभाजी महाराज तिथून जलमार्गाने निसटण्याच्या बेतात असावे का आणि त्यावेळी पाठीवर आलेल्या सैन्याने त्यांना पकडलं असावं का? संभाजीराजांच्या चरित्रकार डॉक्टर कमल गोखले यांचा असा अंदाज आहे. यानंतर एक पत्र मिळतं, ते समर्थ संप्रदायाची कागदपत्रे याच्या पहिल्या खंडात. आणि ह्या पत्रावरून सध्या एक आवई उठवली जाते की रंगनाथ स्वामी नावाच्या कुणी साधूने शंभूराजांना पकडवून दिलं. हे पत्र नेमकं काय आहे ते पाहूया. मुळात हे पत्र नकल स्वरूपात मिळालंय, म्हणजे आजच्या भाषेत ज्याला आपण झेरॉक्स किंवा प्रतिरूप म्हणतो असं हे पत्र आहे. त्यात शिवाजी महाराज आणि रंगनाथ स्वामी हे गुरुबंधू आहेत असा उल्लेख केलाय. त्यानंतर शृंगारपूर संगमेश्वर इथं रंगनाथ स्वामी आणि संभाजीराजे हे मुक्कामी होते आणि संभाजीराजांना कब्जीनं मोगलाईत धरून नेले व पुढे रंगनाथ स्वामी वाघापूर इथं गेले असं लिहिलेलं आहे. इथे कब्जीनं म्हणजे धोक्याने असा या अर्थ निघतो किंवा कब्जी म्हणजे कब्जी बाबा या अर्थे कवी कलश यांनी पकडून नेले असा या अर्थ निघतो. पुढे या पत्रात एकंदर राम मंदिर, स्वामींची समाधी आणि व्यवस्था ती कधी कधी कुणी कुणी केली याचा वृत्तांत आलाय. त्यात शाहू महाराज, सकवारबाई यांच्यापर्यंतचा उल्लेख असल्याने हे पत्र किमान 1749 नंतरचे असावे असं वाटतं. सरळ सोट असलेले हे पत्र. रंगनाथ स्वामी हे महाराजांच्या कैदेच्या आसपास संगमेश्वरी उपस्थित होते एवढा उल्लेख. यावरून त्यांनी महाराजांना पकडून दिले असे प्रसृत करणे म्हणजे कावळी प्रचार वाटतो. उत्सुक वाचकांसाठी संपूर्ण पत्र आम्ही स्क्रीनवर दिलेले आहे. संगमेश्वरला जसे रंगनाथ स्वामी होते असं हे पत्र म्हणतंय, तसेच आणखी काही लोकही होते असे आपल्याला पत्र मिळतात. त्यात वतनपत्र मिळवण्यासाठी आलेले यादव बंधू हे विशेष. हे यादव बंधू म्हणजे एक अभ्यासनीय प्रकरण आहे. यांची 54 पानांची एक मोठी कैफियत किंवा तक्रीर म्हणावी अशी श्री आप्पासाहेब पवार यांनी ताराबाईकालीन कागदपत्र याच्या पहिल्या खंडात प्रसिद्ध केली. यादव बंधूंना कराड आणि औंधची देशमुखी हवी होती. शिवाजी महाराजांच्या पासून ते ताराबाई पुत्र शिवाजीराजे म्हणजे सुमारे 45 ते 50 वर्ष ते याची मागणी करत होते. सगळी लांबलचक तक्रीर वाचण्यापेक्षा त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. या तक्रीर येतं की यादवांना वतनपत्र मिळण्याची वेळ येते तोच काहीतरी अरिष्ट प्रसंग ओढवतो आणि ती करायची राहून जातात. यादव हे आपण जोखमीच्या कामगिऱ्या केल्याचे सांगतात, म्हणजे जसं पावनगड, प्रतापगड इथलं बांधकाम, पाचाडला राजमंदिर बांधणे, संभाजीराजांच्या पत्नी दुर्गाबाई यांना सोडवण्याचा प्रयत्न करणे, रायगडचा खजिना जिंजीला सुखरूपपणे पोचवणे, जुल्फिकार खानाकडे युक्तिवान म्हणून वकिलीला जाणं, जिंजी येथील कामगिरीबद्दल त्यांना राजाराम महाराजांनी तारगाव आणि उंब्रज इथली देशमुखी देखील दिलेली दिसतीय. आता ह्यांचा शंभूराजांच्या कैदेशी संबंध काय? तर तो असा की हे यादव जेव्हा संगमेश्वरला होते तिथं ते वतनपत्र करून घ्यायला आले होते आणि त्याचवेळी शेख निजामाच्या धामधुमीत ती वतनपत्र नष्ट झाली. एकंदर काय तर हे यादव बंधू आणि त्यांची वतन देशमुखीची धडपड ही मोठी विलक्षण आहे. अत्यंत मोठी मोठी कामे त्यांनी केली असे ते लिहितात, तरी त्यांना देशमुखी मिळाली नाही. त्यांना देशमुखीची पत्र द्यायची वेळ येते तेव्हा काही ना काही घडतं आणि कागद व्हायचे राहून जातात. असे 4-5 पिढ्या सुरू होतं. 1702 साली अखेर 1 रुपया देऊन ते वतनाचे काम दुरुस्त करून घेतात. एरवी कोंडाजी फरजंदसारख्या मावळ्यांना शिवाजी महाराज मोहिमेच्या आधीच बक्षीस देत आहे, तर पावनगड बांधणाऱ्या यादवांना असे झुलत ठेवतील का? किंवा दुर्गाबाईंना सोडवण्याचा प्रयत्न करणारे म्हणून शंभूराजे त्यांना इनाम देणार नाहीत का? आणि शेवटी 2000 रुपये शेरणी भरूनही न मिळालेली देशमुखी ही 1 रुपया देऊन दुरुस्त होते. सगळंच चमत्कारिक वाटतं. खरं खोटं हे आता त्या काळच्या यादवांनाच ठाऊक. आपण विषयाकडे परत येऊया. यानंतर येतात रामचंद्रपंत अमात्यांची 2 पत्र. जनरल ब्रिग्स हा इंग्रज अधिकारी त्याच्या संग्रहातील रामचंद्रपंत अमात्या यांच्या 2 पत्रांची इंग्रजी भाषांतरं
श्री अप्पासाहेब पवार यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या त्रैमासिक वर्ष क्रमांक 22 अंक 1 मध्ये छापली आहेत. ही दोन पत्रं महत्त्वाची वाटतात, पण त्यातली माहिती काहीशी विसंगत पण वाटते. त्यातल्या पहिल्या पत्रात माहिती मिळते की कब्जी बाबाने महाराजांना धोक्याने पकडवून दिले. शंभूराजे आणि शाहूराजे दोघं कैद झाले असं त्या पत्रात उल्लेख आहे. बाळाजी विश्वनाथ यांना त्यांना सोडवण्यासाठी पाठवले असाही त्यात उल्लेख मिळतो. आणि यानंतर कब्जी बाबाला बादशहाने बक्षिसं दिली असाही त्यात उल्लेख आहे. दुसऱ्या पत्रामध्ये कब्जी बाबाने महाराजांना धोक्याने पकडून दिले आणि ते आता जिंजी घ्यायला मदत करणार आहेत आणि तसं केल्यास बादशाह त्यांना जहागीर आणि मनसब देईल असाही एक उल्लेख त्यात आलेला आहे. मग नेमके राजे पकडले तरी कसे गेले, याकरता आपल्याला इंग्रजांचे आणि मुघलांचे पुरावे तपासावे लागतात. रॉबर्ट ऑम नावाचा एक इंग्रज अधिकारी होता. त्याचा जन्म 1728 भारतातच त्रावणकोर इथं झाला होता. त्याने हिस्टॉरिकल फ्रॅगमेंट्स नावाचे एक समग्र इतिहासाचे पुस्तक 1782 लिहिले. त्यात तो लिहितो की कवी कलश याला औरंगजेबाने फितवले आणि संभाजी महाराज त्यामुळे पकडले गेले. फोर्ट सेंट जॉर्ज म्हणजे मद्रास वखारीतून गेलेल्या एका पत्रात तर भवानीदास नावाचा एक ब्राह्मण हा मुघल छावणीतून मद्रासला आला होता आणि त्याच्याकडून इंग्रजांना समजले की मुघल संभाजीराजांना जिवंत पकडण्याच्या तयारीत होते. या इंग्रजांच्या महत्त्वपूर्ण नोंदी आपण पाहिल्या. आता मुघलांकडून साकी मुस्तैद खान ह्याने लिहिलेले मासिरी आलमगिरी म्हणजे औरंगजेबाचे चरित्र यात या अटकेचा सविस्तर वृत्तांत आलाय. जदुनाथ सरकार यांनी त्याचं इंग्रजी भाषांतर केलंय. ते वाचलं तर आपल्याला समजतं की शेख निजाम ह्या 25,000 मनसबदाराला ही मोहीम देण्यात आली, कारण त्याला दक्षिण आणि पन्हाळा बाजूची माहिती होती आणि त्याचे हेर ह्या भागात प्रबळ होते. शिर्के आणि महाराजांचं भांडण झाल्याचे कळताच त्याने सूत्र हलवली. 45 कोस 6 प्रहरात जाऊन झपाट्याने त्याने छापा घातला आणि शंभू महाराजांना त्याने अटक केली. याच्या वृत्तात संभाजीराजांना मुघल आल्याची बातमी एका हेराने दिली, परंतु शंभू छत्रपतींनी त्याला मुघल इथवर येतीलच कसे असे म्हणून परत पाठवले होते असं त्यांनी लिहिलंय. तसेच कवी कलश यांना बाण लागला आणि ते आधी मुक्कामी जागेवर निघाले तर संभाजीराजे एका बंदिस्त खोलीत अडकले होते असं दिसतं. त्यानंतर दोघांनाही घेराव घालून पकडण्यात आले. या छाप्याच्या दरम्यान मुकर्रब खानाचा मुलगा इखलास खान याने संभाजी महाराजांना खेचत शेख निजामाच्या हत्तीपुढे उभे केले अशी एक नोंद याच्यात आहे. आता मुकर्रब खानाच्या सैन्यामध्ये मराठी सरदार कोणकोण होते हा प्रश्नही अनेकदा येतो. त्यासंबंधी आपल्याला 29 सप्टेंबर 1688 मुघल दरबारातलं एक बातमीपत्र मिळतं. त्यातला उल्लेख असा आहे की मुल्तफत खानाचा अर्ज आला. त्यात म्हटले होते की आपल्या फौजेत तैनात असलेला नागोजी याने सांगितले की संभाजीच्या किल्लेदारांनी माझ्याकडे पुढील निरोप धाडलाय, आपण सैन्य घेऊन इकडे याल तर किल्ले बादशहाच्या स्वाधीन करू. यावर मी सैन्य घेऊन खटाव होऊन निघालो. तिथून 8 कोसांवर संभाजीच्या मुलखात पोचलो. वारुगडच्या पायथ्याशी असलेला संभाजीचा प्रदेश उद्ध्वस्त केला. किल्लेदार चालून आले. बादशहाच्या भाग्याने शत्रूची 200 माणसे आम्ही मारली आहेत. याच बातमीपत्रात पुढे उल्लेख आहे, बादशहाने बहरामन खानाच्या द्वारे आज्ञा केली की मुल्तफत खानाने शहाजादा मोहम्मद मुअज्जम याच्या मनसबदारांना घेऊन हुजुरात यावे. मुल्तफत खानाबरोबर असलेले नागोजी माने वगैरे यांनी मुकर्रब खानाच्या फौजेत जावे. तशी व्यवस्था करण्यासाठी दंडधारी यांना पाठवण्याची आज्ञा झाली. यावरून आपल्याला कळतं की नागोजी माने हे मुकर्रब खानाच्या सैन्यामध्ये होते आणि बहुधा संगमेश्वरला येण्याची वाट देखील या नागोजी मानेंनीच दाखवली. एक ईश्वरदास नागर नावाचा आणखी मुघल इतिहासकार होता. तोही ह्याच काळातला. त्याने फुतुहाते आलमगिरी नावाचा एक ग्रंथ लिहिलाय. त्यात आणखी चमत्कारिक माहिती मिळते. त्याने तर लिहिलंय की कवी कलश हे फितूर होते. मूळ पर्शियन भाषेत असलेला हा ग्रंथ सेतू माधवराव पगडी यांनी मराठीमध्ये भाषांतरित केला. आपण मराठी भाषांतरातील हा एक महत्त्वाचा परिच्छेद पाहूया. ईश्वरदास नागर लिहितो की कवी कलश हा संभाजीचा मंत्री होता. राज्यव्यवस्था उत्तम ठेवणे आणि किल्ल्यांची निगा राखणे इत्यादी कामात तो झटत असल्यामुळे शंभूराजांची त्याच्यावर कमालीची मर्जी बसली होती. शंभूराजांच्या कारभाऱ्यांपैकी काहींना कवी कलशांच्या उत्कर्षाबद्दल मत्सर वाटत होता. त्याला त्याच्या हुद्द्यावरून खाली आणावं आणि त्याच्या जागी दुसऱ्याची स्थापना करावी असं त्यांनी ठरवलं. या उद्देशाने ते रात्रंदिवस त्याच्या मागे लागले होते. त्याच्या चांगल्या कामाचाही विपर्यास करून त्यांनी त्याला बदनाम केले आणि शेवटी त्याला हुद्द्यावरून खाली ओढले. कवी कलश हा फजित पाहून खेळण्याच्या किल्ल्यात जाऊन बसला. कवी कलशाचे खेळण्याच्या आश्रयाने जाऊन बसणेही त्याच्या विरोधकांना आवडले नाही. इथं खेळणा म्हणजे विशाळगडचा किल्ला. त्याचा सर्व नाश करावा म्हणून ते झटू लागले. खेळण्याच्या किल्ल्यातही आपल्याला सुरक्षितता नाही असे कवी कलशांना जेव्हा वाटू लागले आणि ह्याच वेळी शंभूराजांचे जे सरदार
जे त्यांच्यावरती चिडलेले होते ते सरदार आणि कवी कलश मिळून बादशाहच्या सेवेत हजर झाले. बादशाहकडून त्यांचा योग्य तो मानसन्मान करण्यात आला आणि त्यांना मनसबी देण्यात आल्या. हे पाहून शंभूराजांनी त्यांच्या आपते इष्टांना कैद केलं. त्यांचा भयंकर छळ होऊ लागला, पण कवी कलश आणि त्याच्या बरोबर गेलेले सरदार यांचे बादशाहपाशी उर्जित होत असलेले पाहून शंभूराजांचे इतर सरदारही बादशाहच्या सेवेत हजर होऊन त्याची चाकरी पत्करू लागले. शंभूराजांच्या राज्याची घडीच बिघडली. आपल्या कारभाऱ्यापैकी त्यांचा कुणावरही विश्वास राहिला नाही. कवी कलश याला आपल्याकडे पुन्हा बोलवून आणावे असा त्यांनी विचार केला आणि शंभूराजांनी कवी कलशांना समाधानाची पत्रे पाठवून कळवले की आतापर्यंत जे काही घडले ते विरोधकांच्या कारस्थानामुळे घडले. मला आता पश्चाताप होतोय, तरी तुम्ही आता स्नेहभाव बाळगून कोणत्याही प्रकारची शंका मनात न धरता ताबडतोब मुघलांकडून निघून यावे आणि माझे सहाय्य करावे. शत्रूशी झुंजून खाल्ल्या अन्नाचे चीज करावे. आपण येऊ नये, देश दुर्दशेला पोचला तरी हरकत नाही असे जर तुम्हाला वाटत असेल, इमानाला जागू नये असेही तुम्हाला जर वाटत असल्यास तुम्ही हवे ते करण्यास मुक्त्यार आहात. पुढे ईश्वरदास नागर लिहितोय की कवी कलश याला शंभूराजांनी केलेल्या छळाचा विसर पडलेला नव्हता. शिवाय तो म्हणजे कवी कलश मूळचाच दुष्ट प्रवृत्तीचा होता. शंभूराजांचा नाश करावा असे त्याने मनाशी ठरवले होते. म्हणून त्याने शंभूराजांना कळवले की मी तुमचा एकनिष्ठ सेवक आहे, जे काही झाले ते माझ्या दुर्दैवामुळे झाले असे मी समजतो. आपल्या सेवेत हजर होणे यापेक्षा पुण्य ते कोणते? पण माझे शत्रू तिकडे आहेत, ते स्वार्थी आहेत. आपल्याकडे ते माझ्याविरुद्ध कारस्थाने करतील आणि माझ्यावर किटाळ आणतील अशी मला भीती वाटते, आणि असे झाले तर मी पुन्हा संकटात सापडेन. यामुळे माझी विनंती ही की प्रतिष्ठित सरदारांसहित आपण खेळण्यास यावे, म्हणजे विशाळगडला यावे, म्हणजे आपले दर्शन घडून परस्परात करारमदार होऊ शकतील. त्यानंतर मी आपली नेमून दिलेली चाकरी बजावेन. शंभूराजांचे दुर्दैव ओढावले होते की ते त्या लबाड माणसाच्या बोलण्यात फसले. थोडी माणसे सोबत घेऊन शंभूराजे विशाळगडला आले. त्यांनी कवी कलश यांना बोलवणे पाठवले. शंभूराजे आल्याची बातमी कवी कलश यांना समजली. त्यांचा सूड घेण्याचा आधीच त्यांनी बेत केलेला होता. इखलास खान आणि बहादूर खान हे त्यावेळी पन्हाळ्यास वेढा घालून बसले होते. त्यांना कवी कलशांनी लिहून कळवले की हजार प्रयत्नांनी मी सावज पकडले आहे. तुम्ही वायुवेगाने चालणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन खेळण्याच्या किल्ल्याला याल आणि सावजाची शिकार कराल अशी मी आशा करतो. तुम्ही येईपर्यंत मी शंभूराजांना गोड बोलून झुलवत ठेवेन. ह्यानंतर कवी कलश हा शंभूराजांकडे गेला. त्याने शंभूराजांपाशी आपली राजनिष्ठा व्यक्त केली आणि शंभूराजांना त्यांच्याबद्दल खात्रीही वाटली. इकडे बहादूर खान आणि इखलास खान यांनी पन्हाळगडच्या वेढ्याचे काम सोडून दिले आणि शंभूराजांना पकडणे हे अतिशय महत्त्वाचे काम आहे, तर इतर सर्व कामं बाजूला सारून हे पहिले पूर्ण केले पाहिजे असे त्यांनी ठरवले. त्याप्रमाणे त्यांनी 40 कोसांचा प्रवास 6 प्रहरात पार केला आणि खेळणा किल्ल्यापर्यंत ते येऊन पोचले. त्यांनी किल्ल्याला वेढा घातला आणि आता शंभूराजांचे डोळे उघडले. किल्ल्यात युद्धसामुग्री काहीच नव्हती, तरीही त्यांनी किल्ल्याचा बंदोबस्त केला. शंभूराजांबरोबर बरीच माणसे आली होती, पण त्यांच्याने टिकाव धरवला नाही. शेवटी शंभूराजे जीवावर उदार झाले. तळहतावर शिर घेऊन आणि काही सहकारी बरोबर घेऊन ते किल्ल्यातून बाहेर पडले आणि मोगल सैन्यावर तुटून पडले. आपण कसेही करून ह्यातून निष्ठून जाऊ असा त्यांनी बेत केला होता. पण बहादूर खान आणि इखलास खान हे आपले सैन्य तयार करून युद्धास तयार झाले. त्यांनी त्वरा करून चहूकडून संभाजीराजांना घेरले आणि उभय पक्षात मारामारी झाली. संभाजीराजांच्या बरोबर असलेले 400 सैनिक मारले गेले. मोगलांचे जवळजवळ 250 सैनिक यावेळी मृत्यूमुखी पडले. हे पाहून मराठे पळाले. शंभूराजे पळून जाण्याच्या बेतात होते, पण त्यांचा बेत सिद्धीस गेला नाही. ते मोगलांच्या हाती कैद झाले. वाईट कर्माची फळे वाईटच होतात. कवी कलश यालाही त्यांच्या कृत्याची फळे मिळाली. ईश्वरदास नागर यांनी असंही लिहिलंय पुढे, संभाजीराजांसोबत कवी कलश हेही स्वतःहून कैद झाले. थोडक्यात काय तर हा ईश्वरदास नागर म्हणतो की कवी कलश हा फितूर झाला आणि त्याच्या कारस्थानाने संभाजी महाराज पकडले गेले. त्याने पुढे असंही लिहून ठेवले की रायगड काबीज करताना कवी कलश यांच्या मुलाने रायगड किल्ल्याची मेणाची प्रतिकृती बनवून दिली आणि हल्ला कसा करावा हे सांगितलं. याशिवाय भीमसेन सक्सेना नावाचा एक आणखी मुघल इतिहासकार होता. त्याचा वृत्तांत थोडासा वेगळा आहे. सेतू माधवराव पगडी यांनी ह्याचे देखील भाषांतर केलंय. त्यातला हा मजकूर पहा. अत्यंत अपमानकारक भाषेत संभाजी महाराजांचा अपमान करून तो लिहितो की संभाजीराजे यांनी आपला कुटुंब कबीला पुढे पाठवून कवी कलश यांची ते वाट पाहत होते. जेव्हा कवी कलश हे पूजा करण्यात व्यस्त होते त्यामुळे दिरंगाई झाली आणि ह्या दिरंगाईत ते कैद झाले. नागहान बदस्ते अफवाजे काहिरा बाकब कलश दस्तगीर शुद्ध असे ते मूळ वाक्य आहे. तर या पूर्वार्धात पुराव्यातून आपल्याला काय दिसते?
शिर्के पारखे झाले याची दोन मुख्य कारणं होती. एक वतन लालसा आणि दुसरे कवी कलश यांनी शिरकणात केलेली ढवळाढवळ. शिर्के जरी पारखे झाले असले तरी ते मुकर्रब खानाच्या सोबत दिसत नाहीत. मुकर्रब खानाच्या सैन्यात मराठी सरदार हे फक्त नागोजी माने एवढे एकच दिसतात. शंभूराजे हे विशाळगडाहून रायगडाच्या दिशेने जात असताना संगमेश्वर इथं थांबले होते. सरनोबत माळोजी घोरपडे यांचे वृत्त घोरपडे घराण्याच्याच एका कागदात मिळते. यादव बंधू आणि रंगनाथ स्वामी यांच्याशी संबंधित पत्र ही बरीच उत्तरकालीन आणि वेगवेगळ्या उद्देशांची आहेत. त्यांचा शंभूराजांच्या अटकेशी संबंध दिसत नाही, किंबहुना ते तिथे असावेत याबद्दल देखील शंका वाटते. 1771 प्रतिनिधींनी महिपतगडाच्या सुभेदाराला लिहिलेल्या पत्रात शंभूराजे नावडी इथं पकडले गेले असाही उल्लेख आलाय. कवी कलश हे पात्र एकंदर गोंधळात टाकणार आहे. ईश्वरदास नागर त्यांना फितूर म्हणतो, पण त्याच्या वृत्तात संगमेश्वरचा वृत्तांत येतच नाही. तो अटक विशाळगडाच्या पायथ्याशी झाली असं म्हणतो, त्यामुळे त्याचा विश्वास किती धरावा. इंग्रज आणि रामचंद्रपंत अमात्य यांची दोन उत्तरकालीन पत्र हे कवी कलश यांना फितूर म्हणून दाखवतात. कवी कलश यांचा मुलगा औरंगजेबाच्या छावणीत होता. त्याला रायगडाचा नकाशा किंवा प्रतिकृती बनवण्यासाठी मदत करण्यास औरंगजेबाने सांगितलं अशीही ईश्वरदास नागर यांनी नोंद करून ठेवली आहे. तर ह्या होत्या संभाजी महाराजांच्या कैदेविषयीच्या नोंदी. यानंतर पुढे काय झाले ते पाहूया पुढील भागात. तोपर्यंत पाहत रहा मराठा हिस्ट्री.